गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळतोय. काही पक्ष आणि संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं, मात्र राज्यात त्याला संमिश्र प्रतिसाद दिसतोय. नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदला राज्यातील विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला होता, मात्र या भारत बंदचा राज्यात फारसा परिणाम झाला नाहीये. राज्यातील सर्व सेवा सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. म्हापशासह डिचोलीतील जनजीवन सुरळीत होते. बाजारपेठा, दुकानं आणि प्रवासी सेवाही नियमितप्रमाणे सुरू होत्या. बहुतांश गोव्यात भारत बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. दरम्यान केंद्राचे शेतकरी विरोधी धोरणात निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदला गोव्यात विरोधी पक्ष असलेले काँग्रेससह गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्षाने तसेच आयटी आणि अन्य कामगारी संघटनानेही पाठिंबा दिला होता. दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यात मात्र भारत बंदचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळालाय. मात्र गोव्यातील सर्वसामान्य जनतेवर भारत बंदचा कोणताही परिणाम झालेला जाणवत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक सामंतसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.